नमस्कार, 23 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांची जयंती, तेव्हा दोघं महामानवांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आता बघूया ठळक घडामोडी. यावल येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी. डामोर्णी येथील विवाहितेचे अपहरण करून एकाने केला लैंगिक अत्याचार, यावल पोलिसात गुन्हा दाखल. यावल शहरातील हरिओम नगरातील विवाहितेचा 11 जणांनी केला छळ, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वडरी धरणाजवळील वस्तीवर 50 वर्षीय इस्माला एकाची दारूच्या नशेत मारहाण करून शिवीगाळ. राजोरा येथे गावठी हातभट्टी दारूवर कारवाई, 10,000 मुद्देमाल हस्तगत. भालसीव येथे ट्रॅक्टरचा कट लागल्याच्या कारणावरून दुचाकी चालकाची ट्रॅक्टर चालकाला मारहाण. कोरपावली येथे नळाला घाण पाणी आल्याच्या कारणावरून 30 वर्षीय महिलेला तिघांची मारहाण. यावल नगरपालिकेकडून दवंडी देत नदी काठील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. अटरावल येथील 22 वर्षीय तरुणाला सर्पदंश, प्रकृती गंभीर झाल्याने जळगाव हलवले. फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात प्राचार्यांचे एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन व चर्चासत्र संपन्न. तर पिळोदा जिल्हा परिषद शाळेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष सुनील पाटील साकळीकर यांच्या वतीने साहित्य वाटप. आता बघूया सविस्तर घडामोडी. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93-70-94-84. यावल शहरातील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शहरात फैजपूर रस्त्यावर मॉडर्न इंग्लिश स्कूल आहे. या स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नीताताई गजरे होत्या. त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये लोकमान्य टिळक यांची वेशभूषा विद्यार्थी सुमित बर्डे यांनी साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले. तर शाळेतील विद्यार्थी हेतल महाजन, अनर्वी चोखंडे, युतिका जंगले, सुमित बर्डे, श्रेया अडकमोल, जान्हवी पाटील, गणेश बर्डे, ज्ञानदास सराफ या विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक यांच्या संदर्भात जीवनकार्यावर उजाळा टाकणारे भाषण देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शाळेच्या संस्थाध्यक्ष नीताताई गजरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून त्यांना भेटवस्तू दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका भारती बोरशे यांनी केले. तसेच लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्याची माहिती त्यांनी सांगितली. या प्रसंगी संस्थाध्यक्ष नीताताई गजरेसह मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, उपमुख्याध्यापिका संगीता पाटील, भारती बर्डे, भारती बोरसे, पूनम कोळी, ममता तळवी, वर्षा पाटील, मंगला पाटील, भाग्यश्री महाजन, कल्पना बारी, साक्षी अग्रवाल, मीना तळवी, जयश्री चौहान, सपना कोलते, शारदा पांडव, देवयानी महाजन, ज्योती पाटील, अनिल तळवी, शरद कोळी, मुबारक तळवी, राजू पाटील, राहुल सोनवणे, जमील तळवी आदींची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे साकळी या गावात शारदा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य RJ महाजन, पर्यवेक्षक HJ पवार, संतोष निळे, NP पाटील, सदाशिव निळे, MA महाजन, DL चांदणे, YB सपकाळे, रुपाली कोळी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये प्राचार्य RJ महाजन यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली कोळी यांनी तर आभार MA महाजन यांनी मानले. आसानी से नहीं मिलती और आसानी से मिली उपलब्धियां महान नहीं होती. हिंदू राष्ट्र के जनक और पूर्ण स्वराज्य की मांग कर उठाने वाले देश के लोकप्रिय नेता और समाज सुधारक लोकमान्य बाल गंगाधर तिलक के जन्म दिवस पर उन्हें सादर नमन. गुड मॉर्निंग एवरीवन. नाउ आई रिक्वेस्ट ऑनरेबल चेयरमैन मैम टू डू वर्शिप ऑफ लोकमान्य तिलक. प्लीज मैम. Respected teacher and all my dear friends, my name is Bharti Borse.
टुडे आई एम गोइंग टू टेल यू अबाउट लोकमान्य तिलक. लोकमान्य तिलक वॉज अ इंडियन फ्रीडम फाइटर. हिज फुल नेम वॉज बाल गंगाधर तिलक. ही वॉज बोर्न ऑन 23 July 1856 इन रत्नागिरी महाराष्ट्र. हिज फादर नेम वॉज गंगाधर तिलक एंड मदर नेम वॉज पार्वतीबाई. ही वॉज कॉल्ड द फादर ऑफ इंडिया अनरेस्ट एंड वॉज कन्फर विथ द टाइटल ऑफ लोकमान्य विथ मेन एक्सेप्टेड बाय द पीपल एज देअर लीडर. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट एंड स्टार्टेड एडवोकेट ऑफ स्वराज्य सेल्स रूल. ही इज फेमस फॉर हिज कॉल्स स्वराज इज माय बर्थ राइट एंड आई एम हैवी. जय हिंद जय महाराष्ट्र. नेक्स्ट स्टूडेंट नर्सरी स्टूडेंट तेजपाल किरण महाजन. हेलो एवरीवन माय नेम इज तेजपाल किरण महाजन. माय फुल नेम इज मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आवर आई सदी नर्सरी. टुडे आई एम गोइंग टू टेल यू टू वर्ड्स अबाउट लोकमान्य तिलक. ही वाज आल्सो कॉल्ड बाय द गंगाधर तिलक. Now I request class 4 student Arnavi Sagar Chaukhande to come on the stage to say few words about Lokmanya Tilak. Please Arnavi. Second student Yudhika Chandrakant Gangle to come on the stage to say few words about Lokmanya Tilak. Please Yudhika. श्रेया प्रदीप अडकमोन. गुड मॉर्निंग एवरीवन. माय नेम इज श्रेया प्रदीप अडकमोन. माय स्कूल नेम इज मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आवर. आई स्टडी इन क्लास केजी टू. टुडे आई एम गोइंग टू स्पीक अ फ्यू वर्ड्स अबाउट लोकमान्य तिलक. Lokmanya Tilak, great freedom fighter. Jai Hind. Sumit Ravindra Barde. Good morning everyone. My name is Sumit Ravindra Barde. My school name is Modern English Medium School. I study in KG1.
His father name Gangadhar and mother name Parvatami. Jai Jai Vani. Very good. Students, Gunelup Desh Girish Patil. Good morning, everyone. My name is Lup Desh Girish Patil. My school name is Mother English Medium School Yavar. I study in KG2 class. Benchen Punana Lokmana Tilak. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 झाला. त्यांचे नाव आईचना पार्वतीबाई, त्या मुलांचे नाव गंगाधर तिलक. जय हिंद जय भारत. थँक्यू. नेक्स्ट इज जानवी सचिन पाटील. Good morning, everyone. My name is Janvi Sachin Patil. My school name is Modern English Medium School 11. I study in KG2 class. Today, I am going to speak a few words about Lokmanya Tilak. Lokmanya Tilak was great from 30. He was also called Man. His father name was Dandan. His mother name was Parvati. Thank you. It is Gune Sachin Parani. गृह उपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर, फ्रीज आणि एसीवर विविध प्रकारची ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेटवस्तू मिळत आहे. तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. डांभुर्णी या गावातील एका तरुणाने 27 वर्षे विवाहित महिलेचे अपहरण केले आणि सावदा व मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर आणि इतर ठिकाणी नेऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक अत्याचार केला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डांभुर्णी तालुका यावल या गावातील एका तरुणाने 27 वर्षीय विवाहित महिलेशी ओळख केली. नंतर ओळखीचा फायदा घेऊन तिला फूस लावून पळून नेत तिचे अपहरण केले. तिला मोटरसायकलद्वारे मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर, रावेर तालुक्यातील सावदा अशा ठिकाणी नेऊन तिच्याशी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तेव्हा या तरुणाच्या तावडीतून सुटून 27 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात डांभुर्णी येथील एका तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास DYSP कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे. या घटनेनंतर या तरुणाचा शोध यावल पोलीस घेत आहे. 27 वर्षीय महिलेने या तरुणाच्या तावडीतून सुटका केल्यानंतर पोलिसांना आणि आपल्या कुटुंबाला आप भीती सांगितली. त्यानंतर यावल पोलिसांनी याची दखल घेऊन तातडीने डांभुर्णी येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्याचा शोध घेणे सुरू आहे. यावल शहरातील हरिओम नगरातील माहेर असलेल्या 30 वर्षे विवाहितेचा पतीसह 11 जणांनी छळ केला.
तिला सतत टोचून बोलून मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा यावल पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावल शहरातील हरिओम नगरातील सासर आणि माहेर असलेल्या 30 वर्षीय विवाहित महिलेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह 2011 झाला होता। तेव्हापासून तिचे पती आणि पतीचे नातेवाईक असे 11 जणांनी मिळून किरकोळ कारणावरून या विवाहितेचा छळ केला, सतत शिवीगाळ करून टोमणे मारले, पतीला चिथावणी देऊन पतीने या विवाहितेला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा विवाहितेच्या फिर्यादीवरून 11 जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे। वडरी धरण वस्तीवर एका 50 इस्माला याच वस्तीवरील रहिवासी एकाने दारूच्या नशेत काही एक कारण नसताना शिवीगाळ करून मारहाण केली आणि तुला येथे राहू देणार नाही अशी धमकी दिली। तेव्हा या प्रकरणी एकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। वडरी या गावाजवळ धरणावर वस्ती आहे। या धरणावरील वस्तीतील रहिवासी 50 इसम हा वस्तीवर असताना त्या ठिकाणी या धरण वस्तीवरीलच एक जण आला आणि 50 इस्माला दारूच्या नशेत काही एक कारण नसताना त्याने शिवीगाळ केली आणि त्याला मारहाण केली। तसेच मी तुला आता या वस्तीवरच राहू देणार नाही अशी धमकी दिली। तेव्हा 50 इस्माने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात वडरीजवळील धरण वस्तीवरील एकाविरुद्ध शिवीगाळ करून मारहाण करीत येथे राहू देणार नाही अशी धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे। राजोरा या गावात अवैध गावठी हातभट्टीवर यावल पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आणि या ठिकाणी तब्बल 10,000 गावठी दारू, कच्चे रसायन आदी साहित्य पोलिसांनी हस्तगत केले व एकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजोरा तालुका यावल या गावात एक जण अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली होती। तेव्हा पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी, हवालदार विनोद चौधरीसह पथकाला राजोरा येथे छापा टाकण्याच्या सूचना केल्या। तेव्हा गावात छापा टाकला असता गावातील एक जण गावठी हातभट्टीची दारू गाळणी करत असल्याचे निदर्शनास आले। त्याच्याकडून तब्बल 10,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (f)(b)(k)(e) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भालशिव या गावात एका 35 ट्रॅक्टर चालकाला दुचाकी चालकाने कट लागल्याच्या कारणावरून मारहाण केली आणि तुला चाकूने मारून टाकेल अशी धमकी दिली। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे। भालशिव या गावातील 35 ट्रॅक्टर चालक हा गावातून ट्रॅक्टर नेत होता। तेव्हा तेथून पिंपरी येथील एक तरुण दुचाकीवर जात होता। तेव्हा दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून पिंपरी येथील तरुणाने 35 ट्रॅक्टर चालकाला शिवीगाळ करून मारहाण केली आणि तुला चाकूने मारून टाकेल अशी धमकी दिली। तेव्हा 35 भालशिव येथील ट्रॅक्टर चालकाने यावल पोलीस ठाण्यात येऊन आपण भालशिव येथे ट्रॅक्टर चालवित असताना दुचाकीवरून जाणाऱ्या पिंपरी येथील एका तरुणाने आपल्याला कट लागण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली आणि चाकूने ठार मारून टाकेल अशी धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे। कोरपावली या गावात तुम्ही नळाच्या कनेक्शनचे काम केले तेव्हापासून माझ्या नळाला खराब पाणी येत आहे अशा विचारणा करणाऱ्या 30 महिलेला तिघांनी मारहाण केली। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 30 महिलेने तिघाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे। कोरपावली तालुका यावल या गावातील एक 30 महिलेने आपल्या शेजारील राहणाऱ्या तिघांना सांगितले की तुम्ही नळाचे कनेक्शन घेतले, नळाचे कनेक्शन घेतल्यानंतर जेव्हापासून तुमचे काम झाले तेव्हापासून माझ्या नळाला खराब पाणी येत आहे। तेव्हा अशा पद्धतीची विचारणा करण्याचा राग येऊन कोरपावली येथील तिघांनी या 30 महिलेला मारहाण केली आणि शिवीगाळ केली। तेव्हा 30 महिलेने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात नळाच्या खराब पाण्याच्या संदर्भात विचारणा केल्याचा राग येऊन तिघांनी
शिवीगाळ करून मारहाण केली म्हणून तक्रार नोंदवली आहे. यावल शहरात नदीकाठच्या रहिवासी नागरिकांना नगरपालिकेकडून दवंडी देत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या सातपुळाच्या कुशीत मुसळधार पाऊस सुरू असून कोणत्याही क्षणी नदीला पूर येऊ शकतो म्हणून नदीकाठील रहिवासी नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना नगरपालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहे. यावल शहरातून हळकई आणि खळकई नदी वाहते, मात्र सध्या सातपुड्याच्या पर्वतात मुसळधार पाऊस सुरू असून कोणत्याही क्षणी या दोघं नद्यांना पूर येऊ शकतो आणि पूरजन्य परिस्थितीमध्ये नदीकाठील नागरिकांनी सतर्क राहावे अशा इशारा देण्यासाठी यावल शहरात नगरपालिकेच्या वतीने दवंडी देण्यात आली आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने शहरातील नागरिकांनी नदीकाठी रहिवास करताना सतर्कता बाळगावी. कोणत्याही क्षणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन नदीला पूर येऊ शकतो म्हणून आपण सुरक्षित ठिकाणी राहावे अशा सूचना दवंडीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहे. यावल नगर परिषद मार्फत सर्व शहरवासियांना नागरिकांना कळवण्यात येते की नदी नाल्याकाठी रहिवाशांनी सतर्क राहावे. सध्या पावसाळ्याचं वातावरण पाहता पूर येण्याची संभाव्य धोका आहे, तरी सर्वांनी काळजी घेणे व सावध राहणे ही विनंती. यावल नगर परिषद यावल जय सजना जय सजना जय सजना. यावल नगर परिषद मार्फत सर्व शहरवासियांना नागरिकांना कळवण्यात येते की नदी नाल्यापाठी रहिवाशांनी सतर्क राहावे. सध्या पावसाळ्याचं वातावरण पाहता पूर येण्याची संभाव्य धोका आहे, तरी सर्वांनी काळजी घेणे व सावध राहणे ही विनंती. यावल नगर परिषद यावल. अट्रावल येथील एका 22 वर्षीय तरुणाला सर्पदंश झाला. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर प्रथम उपचार सुरू असताना त्याची प्रकृती बिघडली, तेव्हा त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अट्रावल तालुका यावल येथील रहिवासी रवींद्र प्रकाश कोडी वय 22 या तरुणाला गावात सर्पदंश झाला. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे, अधिपरिचारिका आरती कोल्हे, बापू महाजन, टू बागुल आदींनी त्याच्यावर प्रथम उपचार केले. उपचारादरम्यान त्याची प्रकृती बिघडत असल्याने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जळगावमध्ये त्याच्यावर उपचार सुरू झाले असून सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राचार्य परिषदच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण धोरण उच्च शिक्षणातील योग्य परिवर्तन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आणि चर्चासत्र संपन्न झाले. या कार्यक्रमात संपूर्ण राज्यातील प्राचार्य उपस्थित होते. फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राचार्य परिषदेच्या वतीने शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणातील योग्य परिवर्तन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन व चर्चासत्र प्राचार्यांचे घेण्यात आले. याचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर विजय महेश्वरी आमदार श्रीदादा चौधरी यांच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी सुकाणू समितीचे सदस्य डॉक्टर अनिल राव, सहसंचालक डॉक्टर संतोष चौहान, महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉक्टर आबासाहेब देशमुख, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राचार्य परिषदचे अध्यक्ष डॉक्टर पी आर चौधरी, माजी अध्यक्ष प्राचार्य परिषदचे डॉक्टर डी एल तोरवणे, माजी सचिव प्राचार्य परिषदचे डॉक्टर व्ही आर पाटील, सचिव डॉक्टर अशोक खैरनार, तापी परिसर विद्यामंडळ फैजपूर संस्थेचे पदाधिकारी एम टी फिरके, प्राध्यापक एन ए भंगाळे, जी पी पाटील सह विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयातील बहुसंख्य प्राचार्य या परिषदेमध्ये उपस्थित होते. यासोबत विशेष अतिथी माननीय प्राध्यापक डॉक्टर संतोष चव्हाण, सहसंचालक उच्च शिक्षण जळगाव विभाग, माननीय प्राध्यापक आबासाहेब देशमुख अध्यक्ष महाराष्ट्र प्राचार्य. संपूर्ण अंधार सारा उजळते जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अंधाराचा अज्ञानाचा अंधकार जाणी समयी तिरवा तेजू ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात दीप प्रज्वलन करूया आपण या कार्यक्रमाची सुरुवात.
ज्ञाने उजळावी आमची मती कल्पनेला आकाश मिळा दे शक्ती दे ज्ञान दे प्रयोग या ठिकाणी होत आहे। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरात आपण या उद्घाटन समारंभाला साक्षीदार व्हावं। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया आसनस्थ पिळोदा येथील जिल्हा परिषद शाळेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील साकळीकर यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस होता। या निमित्ताने जळगाव जिल्हा भाजपा वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील साकळीकर यांनी एक कार्यक्रम पिळोदा येथील जिल्हा परिषद शाळेत घेतला। या ठिकाणी त्यांनी गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण केले। या कार्यक्रमात डॉक्टर सुनील पाटील साकळीकर सह पिळोदा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच पिळोदा येथील सरपंच मनोहर पाटील, माजी सरपंच गिरधर पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील, श्यामकांत पाटील, भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते अजय पाटील, आबासाहेब पाटील, विजयबाबू पाटील, मुख्याध्यापक संजय पाटील सह नागरिक उपस्थित होते। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।